नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यातील पुढील 6 ते 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. या जिल्ह्यात सर्वाधिक फटका. मित्रांनो, महाराष्ट्रातील ते कोणते जिल्हे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, एक चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एक छोटीशी विनंती आहे, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन मान्सूनचे अपडेट मिळत राहतील. तर बघा, सर्वात अगोदर बघा, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्याचे पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती तयार होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. यातच उत्तर कर्नाटक परिसरात चक्रवादाची स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव रविवारी 11 ऑक्टोबर कमी होऊन ते उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. तसेच रायलसीमा आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीदरम्यान चक्रवादाची स्थिती आहे. दरम्यान अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणी पावसामुळे काही ठिकाणी धुके पडत आहे. पहाटे हवेत काहीसा गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात तडउतार होत आहे. त्यातच दिवसभर पडत असलेल्या उन्हामुळे तापमानात चढउतार होत आहे व राज्यात पुढील 6 ते 7 दिवस मुसळधार पावसाचा शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणात मोठा बदल होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.